टाइम इलेक्ट्रिसिटी जो इशू सॉल्व जाल्लो कित्याक जी 11 के वीची लायन आसा जी आमकां येता म्हणजे कितें आसा देर आर टू टायप्स ऑफ पावर वीच इज कमींग इन द इंडस्ट्रियल इस्टेट एक आसता 11 के वी ए आनी एक 33 के वी ए सो 11 के वी एची अंडरग्रावंड केल्ली केबलींग ती अमोना सबस्टेशनांतल्यान पिसुल्लें मेळटा ती अंडरग्रावंड केली तिचो बरो आमकां मेळ्ळो म्हणजे फायदो जालो पूण आतां जालां कितें 33 के वी ए लायन जी येता म्हणजे थोड्या इंडस्ट्रीजांत डायरेक्टली 33 के वी ए लायन येता ती 33 के वी ए लायन इज ओवरहेड आनी ताजेर सगळो मागीर पावसाच्या कितें जाता बिकॉज ऑफ विंड्स बिकॉज ऑफ ट्रीज फॉलींग ती परत परत कितें ना कितें तरी प्रॉब्लेम करता सो आतां इशू असो आसा की 11 के वी एची अंडरग्रावंड आसा 33 के वी एची अजून ओवरहेड आसा पूण जो सबस्टेशनांत जो इक्विपमेंट आसा आमोना सबस्टेशनांत तो इतलो ओल्ड जाल्लो आसा आउटडेटेड जाल्लो आसा की तो परत इट इज नॉट एबल टू गीव दॅट कायंड ऑफ क्वॉलिटी पावर सो इशू आतां 11 के वी एचो सॉर्ट आवट जाला लायनीचो पूण जी पावर इक्विपमेंट आसा सबस्टेशनांत तेजे सारके मेंटेनन्स जाल्ले ना आनी दुसरे म्हणजे ते इनवेस्टमेंट जे करपाक जाय आशिल्ले सबस्टेशनांत टू अपग्रेड इट ओवर अ पिरियड ऑफ टायम कित्याक आतां पावर सगळ्यांचे रिक्वायरमेंट वाडीत आसा डॉमेस्टीक एज वेल एज इंडस्ट्रियल आय एम नॉट जस्ट सेईंग इंडस्ट्रियल पावर हॅज इनक्रीज्ड इवन डॉमेस्टीक कन्झम्पशन हॅज इनक्रीज्ड ऑफ द पीपल सो ताज्या खातीर कितें आसा तुका तशी तशी कॅपेसिटी वाडोवची पडटा सबस्टेशनाची ते कोणीच केल्लें ना सो हू इज सफरींग डॉमेस्टीक कन्ज्युमर्स आर सफरींग बट मोर दॅन दॅट द इंडस्ट्रियल कन्ज्युमर्स आर सफरींग सो आतां कितें आसा तेजो सोल्युशन एक म्हणजे तुका सबस्टेशनान तुका सगळे इक्विपमेंट आसा ते सगळे नवे हाडपाक जाय अपग्रेड करपाक जाय ट्रान्सफॉर्मर्स नवे हाडचे पडटले जे व्हडले व्हडले जे 63 मेगा एम व्ही एचे जे ट्रान्सफॉर्मर्स आसा ते आतां दोन नवे हाडपाक जाय ते ना केल्ले ना म्हणून जाता कितें की पावर इज अवेलेबल पूण तांची जी पळय डिस्ट्रिब्युशन कॅपेसिटी आसा ती अपग्रेड करूंक ना म्हणून परत परत अनशेड्युल्ड मेंटेनन्स करचें पडटा आनी पावर इंटरप्शन्स जाता दॅट इज द मेजर प्रॉब्लेम रायट नाव आनी प्लस 33 के वी लायन जी ओवरहेड आसा जी आमकां आमोनाच्यान पिसुल्लें मेळटा ती अंडरग्रावंड करपाक जाय किंवां ताजे मेंटेनन्स सारके करपाक जाय जे हांगाचे जे लोकल जेई आनी एई आसा ते करिनात आनी आमी कितें केलें मागीर टू सॉल्व दीस प्रॉब्लेम आमी पावर मिनिस्टरा कडेन गेले आमी डेलिगेशन केले होंडा पिसुल्लेम इंडस्ट्रीज असोसिएशन प्लस गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन प्लस गोवा चेंबर अशी आमची एक मिटींग जाली 4 महिन्या पयलीं आनी आमी पावर मिनिस्टराक सगळें एक्सप्लेन करून सांगलें थंय चीफ आमचो चीफ इंजिनियर ऑफ इलेक्ट्रिसिटी तोय आशिल्लो सो तेणी मागीर सगळो समजून घेतलो कितें प्रॉब्लेम आसा तो अँड वी अंडरस्टूड दॅट मेजर अपग्रेडेशन इज रिक्वायर्ड इन आमोना सबस्टेशन जो आतां अजून पर्यंत तेणी कांयच हालचाली करूंक ना ते म्हणटा की आतां बजेट ते अरेंज करतले सेंटरांतल्यान फंड्स येतले तेज्या मागीर आमी ते टेंडर इशू करून सगळे अपग्रेडेशन करतले स्ट्रीट लायटीचो कितें इशू जाल्लो की गोवा IDC म्हणटा की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान ते करपाक जाय इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट म्हणटा की गोवा IDC ते स्ट्रीट लायट करून दिवपाचे मागीर मेंटेनन्स आमी करता म्हणून सो ते फुटबॉल जाल्लो आसा इंटर डिपार्टमेंटल सो आतां तांचे अशें ठरलां की गोवा IDC वील नॉट डू एनीथींग ओके दे वील पे द मनी टू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ते सगळे स्ट्रीट लायट्स लायतले सगळे फिटींग्स बिटींग्स तांकां जाय तशें ते लायतले आनी मागीर हँड ओवर करून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटूच मेनटेन करतले सो आतां तसो डिसिजन जाल्लो आसा सो नाव द फुटबॉल इज इन द कोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कंप्लिटली उदकाचो एक प्रॉब्लेम सॉल्व जाल्लो आसा सो जेन्ना लास्ट टायम आमी उलयले एक वर्सा पयलीं तेन्ना इतलें उदक आसून वी हॅव अ वेल गूड वेल हियर ओपन वेल आसा बोर वेल्स आसा तरी आसून हांचे जे पंपींग सिस्टम आशिल्ली ती बरोबर नाशिल्ली IDC पूण मागीर आमी ते सामके IDC कनेक्ट मिटींग जाता IDC एवरी इयर जाता
सो आम्ही त्या दोन आय डी सी मिटिंगात स्ट्रॉंगली द असोसिएशन पुट फोर्थ आवर डिमांड दॅट वी शूड गेट 8 hours ऑफ वॉटर. सो ते मागीर एम डीन मातशे सिरियसली घेतले आणि तो एक प्रॉब्लेम सॉल्व झाला असा. सो फ्रॉम 10 to 5 आमकां आतां एडिक्वेट उदक मेळटा वीच इज गूड. सो नो कंप्लेन्स अबाउट दॅट. दुसरी गजल, तुम्ही कचऱ्या विषयी म्हणताले की वेस्ट हांगासर कलेक्ट जायना, प्लस नॉन जो हजार्डस वेस्ट आहा तो हांगासर आहा, प्लस नॉन हजार्डस वेस्ट आहा तो डिस्पोज करपाक आमकां मेळना, त्या बद्दल तुम्हाला. आता किती असा वेस्ट दोन तरेचे असता. एक नॉन हजार्डस वेस्ट म्हणजे नॉर्मल आमचा डोमेस्टिक वेस्ट पासून असता, फॉर एक्झाम्पल पेपर, मागीर आणि किती लिव्स आणि यु नो ऑर्गेनिक वेस्ट, इनऑर्गेनिक वेस्ट. तो वो कलेक्ट करपी अथॉरिटी इज ॲक्च्युली आय डी सी. कित्याक आम्ही जे पण टॅक्स पे करता, हाऊस टॅक्स पे करता, ते आय डी सीक पे करता, पंचायतीक पे करना. सो वी कॅनॉट एक्सपेक्ट पंचायत टू डू इट, बट आय डी सी इज नॉट टेकिंग दॅट सिरियसली. इवन टुडे देर इज नो वेस्ट कलेक्शन फेसिलिटी बाय गोवा आय डी सी इन पिसुल्लेम इंडस्ट्रियल इस्टेट. सो आता तू म्हाका विचारतलो की आता जर 20 लोक एका फॅक्टरीन काम करता, तांचे जे पण वेस्ट जनरेट जाता, पेपर वेस्ट जाता, नॉर्मल वेस्ट, फूड वेस्ट, ते किती करपाचे? सो मोस्ट ऑफ द पीपल आय हॅव सीन इन इंडस्ट्रियल इस्टेट, दे आर बर्निंग इट. करूच शकना खंय. आता इवन आम्ही जर कलेक्ट सुद्धा जरी केले, बिनान घालून दवरले जाल्यार ते किती करपाचे? सो वी आर एनकरेजिंग लोकल इंडस्ट्रीज की त्यांनी स्वतः ऑर्गेनिक वेस्ट असली जाल्यार तुम्ही ट्रीट करा ती and make manure out of it. So we are also doing, some of the industries are doing it. पण जे पळय इनऑर्गेनिक वेस्ट असा, ते मागीर आमकां बंद करचे पडटा, किंवा लोक मागीर खंय तरी व्हरून डंप करतात. डेब्री असा, फॉर एक्झाम्पल जे कन्स्ट्रक्शन डेब्री असा, ती मागीर खंय तरी पिटान, मायनिंग पीट नाल्यार जे स्टोन मायनिंगचे पिट्स असतात, तातूंत मागीर डंप करतात थोडे. But our demand is, and we have been consistently telling IDC ki you need to have a agency, you should appoint an agency, we are ready to pay. See, industry has to pay to dispose the waste, te ami karpak ready asa, pun tumhi appoint kara ni. Ek tumhi agency taka tender process karun ek appoint karpak jay, mhanje teni yun jar amcha kadlan वेस्ट जर घेतले जाल्यार दे कॅन ट्रीट इट एफेक्टिवली. इंडस्ट्री ऑल्सो जनरेट्स हेजार्डस वेस्ट वीच कॅनॉट बी ट्रिटेड इन अ नॉर्मल फेसिलिटी. MRF फेसिलिटी असता, थंय तूं हेजार्डस वेस्ट ट्रीट करूं शकना. सो ताज्या खातीर कितें आसता की यू हॅव टू, देर इज अ स्पेशल ट्रिटमेंट फेसिलिटी कॉल्ड हेजार्डस वेस्ट मॅनेजमेंट म्हणून आसता. ती आतां एज पर सुप्रीम कोर्ट जजमेंट, every state should have one hazardous waste treatment facility. ती आता पिसुल्लेमान त्यांनी चालू केली असा, कळ्ळें. नाव देर इज अ कंपनी कॉल्ड पोंडा एनवायरो केअर विच इज लायक अ कॉर्पोरेशन, म्हणजे तातूर गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन असा एज अ स्टेक होल्डर. आणि देर इज अ असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज कॉल्ड जिमा, दे हॅव कम टुगेदर, अँड देर इज अ प्रायव्हेट बॉडी. All of them have come together and they have formed this facility. So not only from Pisullem Industrial Estate, but from all the industries, estates from across Goa, and even hotels, even non-industrial consumers, tanche sagle je hazardous waste asta te tuven thoy dharpakut jay in this facility. मागीर बेस्ड ऑन द नेचर ऑफ दीस हेजार्डस वेस्ट, इदर दे डू इन्सिनरेशन, म्हणजे ते बर्न करतात, कळ्ळें, इन अ प्रॉपर मॅनर टू वीथ मिनिमम पोल्युशन, ऑर इट इज लँड फिलींग जाता त्याचे, म्हणजे ट्रिटमेंट करून लँड फिलींग करतात, म्हणजे ते ग्राउंड वॉटर ते पॉयझनस पॉल्यूट करपाक जायना असे ते ट्रीट करतात. आणि थर्ड ॲक्शन ते घेता की ते को प्रोसेसिंग करता or pre-processing karta, and that hazardous waste is converted into fuel, and that fuel is sent to cement plants or some other plants outside Goa to be used as fuel. So they reuse that. So that is how the hazardous waste is supposed to be treated.
आता कितें आसा हॅजार्डस वेस्टाचो एक व्हडलो इशू जाल्लो की जे पळय इंडस्ट्रीज आय वूड नॉट लायक टू नेम दोज इंडस्ट्रीज बट देर आर सम कॅमिकल फार्मास्युटिकल मेजरली फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आसा रब्बर इंडस्ट्रीज आसा सो मेनी अदर इंडस्ट्रीज वीच यूज कॅमिकल्स फॉर देर प्रोसेस दे जनरेट हॅजार्डस वेस्ट आता ऑल दीस वायल दे वर सेंडींग दीस हॅजार्डस वेस्ट आउटसायड गोवा कळ्ळें म्हणजे देर वर कॉन्ट्रॅक्टर्स एन्ड देर वर ट्रान्सपोर्टर्स हू यूज टू पे द कंपनीज टू टेक दीस हॅजार्डस वेस्ट ऑर दे यूज टू पे द कॉन्ट्रॅक्टर डिपेंडींग ऑन द नेचर ऑफ द हॅजार्डस वेस्ट आणि ते मागीर कितें करताले सिमेंट प्लांटान धाडटाले बट आफ्टर द सुप्रीम कोर्ट जजमेंट नाव दे कॅनॉट डू इट इट हॅज टू एनी वेस्ट जनरेटेड इन अ स्टेट हॅज टू बी ट्रिटेड इन अ स्टेट सो आता झालें कितें की देर इज अ मिसकम्युनिकेशन बिटवीन द सम इंडस्ट्रीज एन्ड दीस पोंडा एनवायरो कॅर की कॉस्ट एस्पेक्ट कितें आसा सो लोकांक दिसता की तो कॉस्ट खूब हाय आसा म्हणजे पयली लेट अस से एक इंडस्ट्रीक 10 रुपया पे करपाक पडटालो पर के जी टू डिस्पोज ऑफ अ वेस्ट ऑर इन सम केसीस दीज कॉन्ट्रॅक्टर्स यूज टू पे द इंडस्ट्री टू टेक दॅट हॅजार्डस वेस्ट बिकॉज इट इज अ फ्युअल फॉर दॅम आतां तांकां अशें दिसता की तांकां आतां चड पयशे फारीक करचे पडटा टू ट्रीट इट इन गोवा म्हणून ते फाटल्यान सरता पूण हो कितें आसा हो मिसकम्युनिकेशन आमी क्लियर करपाचो प्रयत्न केलो म्हणजे वी हॅड अ मिटींग आतां वी टूक द इनिशिएटीव पिसुल्लेम इंडस्ट्रीज असोसिएशन वीथ गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्री एन्ड वीथ गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन आनी पोल्युशन कंट्रोल बोर्ड आमची मिटींग जाली इन गोवा चेंबर ऑफीस 2-3 मिटींग जाले आमी तांकां आफयलो पोंडा एनवायरो कॅर इज अवर मेंबर इन पिसुल्लेम इंडस्ट्रीज असोसिएशन सो आमी तांकां बरोबर घेतले एक मिटींग केली दे ट्राय टू टेल दॅम एन्ड अंडरस्टँड की वॉट इज द कमर्शियल एस्पेक्ट वाय इट इज एक्सपेन्सीव हे सगळे तेणी एक्सप्लेन केले पूण मागीर स्पेसिफीक इशूज आशिल्ले फॉर एग्जाम्पल स्मॉल युनिट्स आसा MSME युनिट्स आसा आतां फॉर एग्जाम्पल तुका एक जनरेटर एवरी MSME युनिट हॅज टू कीप अ जनरेटर आतां तो जनरेटर कितें आसा कित्याक दवरता आमी इलेक्ट्रिसिटी ना म्हणून आमकां जनरेटर वापरचो पडटा आतां ताजी जी ऑयल आसता इंजीन ऑयल आसता दॅट इज अ हॅजार्डस वेस्ट कळ्ळें सो दॅट हॅजार्डस वेस्ट वेस्ट ट्रीट करपा खातीर पयलीं ते टॅस्ट करचे पडटा बाय पोंडा एनवायरो कॅर सो ते टॅस्टींग करपाक दे वर चार्जींग 10,000 रुपीज सो वेस्ट आसा कितली 200 किलो लेट अस से ती टॅस्ट करपा खातीर फक्त टॅस्टिंगाक तूं जर 10,000 रुपया चार्ज केले आनी 10 टनाची आनी ते ट्रान्सपोर्टेशन तेणीच करपाक जाय पोंडा एनवायरो कॅरान सो तेंची 10 टनाची गाडी ते धाडटाले 500 किलोचे हॅजार्डस वेस्ट व्हरपा खातीर आनी परत आनी 10,000 रुपया तांकां चार्ज करताले सो नाव वॉट वी डीड आमी तांकां बरोबर हाडले इंडस्ट्री ऑन वन सायड पोंडा एनवायरो कॅर ऑन वन सायड एन्ड वी ब्रॉट डॅम टुगेदर ऑन द टेबल दोगांयचे प्रॉब्लेम्स डिस्कस जाले कळ्ळें सो सोल्युशन कितें आयलो की फॉर MSME युनिट्स दे वील कीप रिक्षास ऑफ 1 टन कॅपेसिटी कळ्ळें सो बारीक बारीक जेंचे वेस्ट आसा ते रिक्षान ट्रान्सपोर्ट करतले आनी कमी चार्ज जातलो तेंचो आनी दुसरें म्हणजे कितें आसा की जर तुमचो एन्युअल जो हॅजार्डस वेस्ट जनरेशन इज लेस दॅन 1 टन जाल्यार दे वील वेव ऑफ दॅट 10,000 रुपीज टेस्टींग फी सो अशें डिसिजन आमचें जाल्लें आसा हय डिस्कावंटूय मेळ्ळो सो द स्मॉल इंडस्ट्रीज नीड नॉट हॅव टू बेर यू नो 10,000 रुपीज फॉर टेस्टींग कॅन्टीनाची फॅसिलिटीज हांगा आसा सी देर इज अ बीग IDC बिल्डींग वीच हॅज बीन बिल्ट इन पिसुल्लेम कितलेशे कोटी खर्च करून तेणी एक बरी सामकी बिल्डींग बांदिल्ली आसा पूण तूं जर आतां थंय वयशी तूं कवर करा ती बिल्डींग म्हाका दिसता तेचे 10% सुद्दां अजून युटिलायज जाल्ले ना मागीर थंय तेणी प्रोविजन दवरलेले आसा फॉर ATM फॉर ऑफिसीस ऑफ गव्हर्मेंट युटिलिटीज लायक PWD इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तांचो लायनमॅन बीन तांकां स्टेशन करपा खातीर तें ऑफीस केल्लें आसा कळ्ळें मिटींग रूम केल्लो आसा हॉल केल्लो आसा प्लस देर इज अ ऑफीस फॉर लोकल इंडस्ट्री असोसिएशन
सगळे प्रोविजन केल्ले आसा, कॅन्टीन फेसिलिटी तेणी प्रोविजन केल्ले आसा, रेस्टॉरंटाक एक प्रोविजन केल्ले आसा, पूण ते कांयच अजून यूज केल्ले ना. सो आमी जेन्ना आय डी सीक कनेक्ट जाता, जेन्ना आय डी सी एवरी इंडस्ट्रियल इस्टेट दे कम टू आस्क वॉट इज द प्रॉब्लम, टू डील वीथ स्पेसिफीक इश्यूज ऑफ द इंडस्ट्री, तेन्ना आमी स्ट्रॉंगली पूट अप केल्लें की आमकां एक थंय ऑफीस दिवचें असोसिएशनाक, आनी एक कॅन्टीन फेसिलिटी चालू करची, मागीर ए टी एम फेसिलिटी चालू करची, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे दोन लायनमॅन थंय स्टेशन करपाचे, बिकॉज देर आर अराउंड 60-70 इंडस्ट्रीज इन पिसुलेम इंडस्ट्रीज इंडस्ट्रियल इस्टेट, बट देर इज नो फेसिलिटी, नो कॅन्टीन फेसिलिटी, नो हे ए टी एम, देर इज नो लायनमॅन स्टेशन फॉर दीस एंटायर इंडस्ट्रियल इस्टेट. दीस इज ऑल अ प्रॉब्लम विच नीड्स टू बी सॉर्टेड. सो आय डी सी शूड बी अ लिटल, म्हाका दिसता प्रोएक्टीव. आय बिलीव दॅट पिसुलेम इंडस्ट्रीज जे पळय आसा हांगा, थंय जे पळय गोवन आनी नॉन गोवनचो प्रोपोर्शन जर तूं पळयशीत ऑफ द स्टाफ वर्कींग, आय थिंक इट वील बी द वन ऑफ द हायस्ट. ऑफकोर्स आवर इंडस्ट्रीज आर ओनली अराउंड 60, पूण जे प्रोपोर्शन ऑफ गोवन्स वर्कींग इन द इंडस्ट्री इज क्वायट हाय इन पिसुलेम, बिकॉज सगळे लोक, खंयचे लोक येता फ्रॉम ऑल सराउंडींग विलेजीस इन सत्तरीम एन बिचोलीम, विच आर ऑल बॅकवर्ड तालुकास, कळ्ळें, आनी हे सगळ्या लोकांक आमी काम दिता, कळ्ळें न्ही. सो वी फील दॅट दीस फेसिलिटीज लायक कॅन्टीन फॉर, आतां जे लोक येता गांवांतल्यान येता, तांकां जेवपाचो कितें तरी बंदोबस्त करपाक जाय. देर इज नो रेस्टॉरंट हियर, नो कॅन्टीन हियर, ना म्हटले तरी देर आर एटलीस्ट अराउंड 250 to 300 गोवन वर्कर्स वर्कींग, एटलीस्ट 250 गोवन पीपल फ्रॉम सराउंडींग विलेजीस आर वर्कींग इन ऑल दीज इंडस्ट्रीज इन पिसुलेम, बट वी डोंट हॅव अ फेसिलिटी फॉर देम. सर, तमनारचो जे आमी प्रोजेक्ट म्हणटात ते सध्या इन पायपलायन आहा, तो कंप्लीट जातकूच तुमचे पावराचे प्रॉब्लम सॉल्व जातले? हय, पळय, तन्मार आसा, देर इज वन एस्पेक्ट ऑफ इट. तुका हांवें सांगलें की मेन प्रॉब्लम आमच्या सबस्टेशनान जे इक्विपमेंट आसा ते अपग्रेड करपाक जाय, देट इज वन एस्पेक्ट ऑफ इट, देट इज फॉर द डिस्ट्रिब्युशन पार्ट ऑफ इट. पूण गोंयांत जी पळय पावर येता, गोवा पावर जनरेट करना, कळ्ळें, गोवा कन्ज्युम्स पावर. सो आमकां आतां एक लायन येता महाराष्ट्राच्यान, एक लायन येता कर्नाटकाच्यान, गोंयचे टोटल कन्झम्पशन इज अराउंड 800 मेगावॉट पीक कन्झम्पशन ऑफ पावर. सो आमकां एज पर माय अंडरस्टँडींग हाफ ऑफ इट कम्स फ्रॉम कर्नाटका सायड, हाफ ऑफ इट कम्स फ्रॉम महाराष्ट्रा सायड. पूण आतां जालां कितें, तुका बिकॉज इट इज जस्ट नॅक टू नॅक, म्हणजे तुका हँड टू माउथ सिच्युएशन जाल्ली आसा, जर तुका खंयची तरी ट्रान्समिशन लायनान फॉल्ट आयलो किंवां ओवरलोड जालो जाल्यार तुका मेंटेनन्सा खातीर तूं शटडावन घेवच शकना, कळ्ळें. तुका तो पावर खंयच्या दुसऱ्या लायनीक तुका ट्रान्सफर करचो पडटा. सो तेज्या खातीर तुका तन्मार जाय. रायट नाव इट इज जस्ट हँड टू माउथ गोईंग ऑन, पूण तूं मेंटेनन्स कसो करतलो? जर सपोज खंयच्या तरी लायनीन जर कितें फॉल्ट आयलो जाल्यार तुका 3-3 वरां शटडावन करपाक जाय तो फॉल्ट रेक्टिफाय करपाक. आनी होच प्रॉब्लम लास्ट इयर जाल्लो वेर्णा आनी ऑल दीज इंडस्ट्रीज जे आसा, वेर्णान आसा, मागीर कुंडयम, मडकय, आमचे होंडा, पिसुलेम, बिचोलेम, 3 दीस देर वॉज नो इलेक्ट्रिसिटी, कळ्ळें. मागीर आमी डेलिगेशन वयले, पावर मिनिस्टराक मेळ्ळे, चीफ इंजिनियराक मेळ्ळे, मागीर वी वर इनफॉर्म दॅट सी दीस इज द प्रॉब्लम. तूं मेंटेनन्स करपा खातीर तुका मदीं शटडावन घेवपाक जाय न्ही खंयचीय फेसिलिटी, पूण तूं मागीर तो ट्रान्सफर, तो लोड ट्रान्सफर खंय करतलो तूं? बिकॉज बोथ आर रनिंग सामके लायक फूल कॅपेसिटी. सो वी नीड तन्मार लायन. नाव दीस इज नॉट जस्ट फॉर द इंडस्ट्री, इट इज ऑल्सो फॉर द टुरिजम इंडस्ट्री. आतां जेन्ना टुरिस्ट एका 5-स्टारान रावपाक येता, 10,000 रुपया पर नायट फारीक करता, जाल्यार ताका 15 मिनटां सुद्दां जरी ए सी ताजो बंद उरलो जाल्यार तो कंप्लेन करतलो, करेक्ट. पूण जेन्ना तुजो डिमांड वाडटा बिकॉज ऑफ टुरिजम, तुका एडिशनल पावर
आसा अवेलेबल इंडियान आसा वी आर सफिशियंटली सफिशियंट पावर इज देर इन द कंट्री पूण आमकां जी ट्रांसमिशन लायन आसा दॅट इज द बॉटल नॅक टुडे फॉगेट अबाउट टुरिजम नाव लूक एट द लोकल डॉमेस्टीक कंजम्पशन 3 kW म्हणून कनेक्शन घेता डॉमेस्टीक मागीर ताजेर 4 AC लायतात मागीर इलेक्ट्रीक वेहिकल घेता 2-wheeler घेता ती चार्ज करता ती कितें इलेक्ट्रिसिटी डजंट कम फ्रॉम एअर न्ही सी यू आर ड्रॉइंग दॅट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द ग्रीड द सेम पर्सन हू इज यूजिंग अ इलेक्ट्रीक वेहिकल तो म्हणटा की म्हाका तान मार नाका आय डोंट वॉन्ट दॅट तान मार आय डोंट वॉन्ट द ट्रीज टू गॅट कट अरे बट यू आर इनक्रिजिंग युअर कन्झम्पशन यू आर पुटिंग 3 ACs इन युअर हाऊस यू आर रायडिंग अ EV वेहिकल अँड यू आर इनक्रिजिंग द पॉवर कन्झम्पशन फ्रॉम वेअर दॅट पॉवर इज गोईंग टू कम सो दॅट इज द रिझन वाय यू ऑल्सो रिक्वायर तान मार लायन अँड द इंडस्ट्री रियलाइज इज दॅट येस इट दॅर इज अ एनवायरमेंटल इम्पॅक्ट पूण ते आसा न्ही देर आर सो मेनी वेज ऑफ नेगेटिंग दॅम इम्पॅक्ट आमी ट्रीज प्लांट करपाक जाय मिनिमम ट्रीज कट करपाक जाय ती लायन खंय येता तुका ती ती तेज्या सकयली जी स्ट्रीप आसा ती सगळीं झाडां तुका कट करची पडटा नो डाऊट अबाउट इट पूण मागीर तुका तितलीच झाडां तुवें दुसरी कडेन ग्रो करपाक जाय सो देर इज अ वे ऑफ डुईंग इट बट यू कॅनॉट स्टॉप द डेवलपमेंट इट्स वाय यू नीड तानमार पॉप्युलेशन वाढिल्या सो ती तुका डिमांडूय वाडटा डिमांड वाडटा 800 MW इज अ ह्यूज पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ पॉवर इन गोवा इज द हायस्ट वी आर नाव गोईंग टू बी ऑन लाईन्स ऑफ युरोप अँड वेस्टर्न कंट्रीज पर कॅपिटा पॉवर कन्झम्पशन जर पळय 15 lakh पॉप्युलेशन पूण आमच्याकडे हॉटेल्स कितले आसा 5-star हॉटेल्स आसा गाडयो कितल्यो आसा कळ्ळें न्ही सो दॅट इज अ रिझन वाय वी नीड अँड नाव इट्स गोईंग टू बी एन EV हे न्ही रेव्होल्युशन गव्हर्नमेंट इज ट्राईंग दॅट ऑल डिझल अँड पेट्रोल वेहिकल्स शूड बी फेस्ड आउट सो दॅट ॲडिशनल पॉवर demand will grow and we need to have make this provision for extra transmission line now